श्री नमश्रीयराजाय विवेकानंद स्वामिने स्वामीनेतापहारिने प्रिय मित्रांनो नमस्कार विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे आज आपला विचार आहे आश्चर्याची गोष्ट आहे आश्चर्याची गोष्ट आहे कोणती गोष्ट आश्चर्याची आहे तेच आज आपण बघणार आहोत मांगल्याकडे जाणारा या जगातील मार्ग अत्यंत बिकट त्रासदायक किंबहुना निसरड्या कड्यासारखाच असतो तेव्हा या कड्यावरून जाताना कित्येकांनी कोसळव्या यात नवल मुळीच नाही अनेकांना या मार्गावरून जाण्यात यश येते हीच खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे या, या मार्गात हजारो प्रमाद होतील अनेकदा ठेच लागेल परंतु यातूनच चारित्र्य ताऊन सुलाखून निघते म्हणजे इथे बघा स्वामीजींनी आपल्याला किती स्पष्ट सांगितलेलं आहे कारण मांगल्याकडे जाणारा मार्ग म्हणजे ईश्वराकडे जाणारा मार्ग मुक्तीकडे मा जाणारा मार्ग हा मार्ग अतिशय अवघड आहे आणि हा मार्ग अतिशय अवघड आहे म्हणून आपण तो मार्ग घ्यायचा नाही असं नाही बऱ्याच लोकांना वाटते की मार्ग अवघड आहे मग आपण अवघड मार्गाने मार्ग जायचं कशाला तो काही आपला खरा पुरुषार्थ नव्हे जरी आपल्या शास्त्रामध्ये म्हटलेला आहे उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वराण निबोधत क्षुरश धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्थत कवय वदंती इथे म्हटलं आहे की उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हे ध्येय म्हणजे काय आहे हे ध्येय म्हणजे मुक्ती आहे हे ध्येय म्हणजे आत्मसाक्षात्कार आहे कारण आपल्या जीवनात ध्येय तेच आहे इच इज पोटेन्शियली डिव्हाइन द गोल इज टू मॅनिफेस्ट दिस डिव्हिनिटी आपण दिव्य स्वरूप आहोत आपल्यामधलं दिव्यत्व प्रगट करणं हाच जीवनाचा उद्देश आहे तेव्हा मार्ग कठीण आहे वस्त्रावरून चालण्यासारखा आहे कधीही घसरून पडू शकतो मग जायचं कशाला अमरनाथची यात्रा आहे केदारची यात्रा आहे आता किती अवघड आहे कैलास मानस सरोवर आहे किती अवघड आहे अवघड आहे म्हणून लोक जात नाही का लोक जातात आणि त्यामधले काही तिथपर्यंत पोहोचतात पण म्हणजे मार्ग अवघड आहे आणि या अवघड मार्गावर चालण्यामध्येच आपली बहादुरी आहे जो मार्ग सोपा आहे त्यावर तर कुणीही जाऊ शकतो आणि सगळेच जातात पण ह्या मार्गावर सगळे येत नाही कारण सुरुवातीलाच ते घाबरतात म्हणून तर भगवान गीतेमध्ये म्हणतात मनुष्यानाम सहस्रेशो कशी देत सिद्धये सिद्ध सिद्धानां यथतामप व्यक्ति माम व्यक्तीमामत ते भगवान कृष्णाने स्पष्ट म्हटलं आहे की हजारो मनुष्यामध्ये काही थोडेच मला प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतात मनुष्यानाम सहस्रेषु कशी देत सिद्धये सिद्ध म्हणजे हजारो लोकांपैकी फार थोडे लोक जीवनामध्ये सिद्धी किंवा मोक्ष प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात किंवा भगवंताला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात आणि जे असा प्रयत्न करतात त्यामध्ये काही थोडेच माझ्यापर्यंत येऊन पोचतात इथे पहिली पायी काय आहे की प्रवासाला सुरुवात करणं हे महत्त्वाचं आहे आपण प्रवासच सुरू केला नाही आपण पहिलेच घाबरून गेलो की अरे आपल्याला काही जमणार नाही आपल्याकडून काही होणार नाही हे फार कठीण आहे आपण तो विचारच सोडून दिला म्हणजे आपण हताश झालो म्हणजे आपल्याला भीती निर्माण झाली की आपल्याकडून होणार नाही आपण आत्मविश्वास गमावून बसलो तुम्ही सुरुवात करा आता तुम्ही सुरुवात केल्यानंतर अडचणी येतील ठीक आहे अडचणी आल्या तरी हरकत नाही पण मार्गावर जाणं तर सुरू करा प्रवास सुरू केला तुम्ही मार्गावर जात असताना जरी अपघात झाला जरी तुम्ही पडले जरी तुम्हाला त्रास झाला तुमचा हातपाय मोडला इव्हन मृत्यू आला तरी हरकत नाही पण प्रवासाला सुरुवात करा आता समजा शंभर लोकांनी प्रवासाला सुरुवात केली तर लोक पहिलेच तुम्हाला हताश करतील अरे कशाला जातो कशाला जातो आणि लोकमधील गारे सगळे काय जाऊ शकतात का या दहामध्ये काय दोन चार लोकं जातील सगळेच काय तिथे पोहोचू शकते का फार अवघड आहे एवढ्या पायऱ्या चढाव्या लागतात अशा प्रकारे तुम्हाला हताश करतील आता इथे असे विचार करणारे लोकं भरपूर आहेत ते लोक निगेटिव्हच विचार करतात ते नेहमी लोकांना हताशच करतात की नाही जाऊ नका हे रिस्क घेऊ नका हे काही बरोबर नाही म्हणून चव्हाण काय म्हणतात मांगल्याकडे जाणारा या जगातील मार्ग अत्यंत बिकट त्रासदायक किंबुना निसरड्या कड्यासारखाच असतो आपण बघतो ना कडे पर्वताच्या कडे किती अवघड आहे पण लोक चढतातच की ते काही घाबरत नाही अरे आपण पडून जाऊ मरून जाऊ असं घाबरत नाही ते म्हणजे ह्या जगामध्ये मांगल्याकडे जाणारा रास्ता भगवंताकडे जाणारा रास्ता मोक्षाकडे जाणारा रास्ता फार अवघड आहे त्यामुळे सगळेच जाण्याची हिंमत करत नाही तेव्हा या कड्यावरून जाताना कित्येकाने कोसळावे यात नवल मुळीच नाही या मार्गाने जात असताना कित्येक धनाला अपयश येईल म्हणून काय झालं आता समजा एक लाख लोकांनी आध्यात्म मार्गावर जाण्याचं ठरवलं त्यापैकी एकाला जरी ब्रह्मज्ञान झालं तरी केवढं मोठं यश आहे त्या एका व्यक्तीकडे ना हे तुम्ही बाकीचे जे कोसळले त्यांच्याकडे कशाला बघता पण लोक त्या व्यक्तीकडे बघत नाही ती एक व्यक्ती ध्येयापर्यंत पोचल्यामुळे जगाचं किती कल्याण होईल आणि बाकीचे सुद्धा प्रयत्न करत आहे आज न ते सुद्धा पोचतीलच सुरुवातीला थोडं कठीण जाईल पण अभ्यास करता करता ते पण पोचतील पण इथे जे पोहोचू शकत नाही आपण त्यांनाच बघतो की अरे इतके लोक गेले होते बघा सगळ्यांना अपयश आलं अरे त्यांना अपयश आलं पण त्यांनी प्रयत्न तर केला झाडासारखे के पळून तर गेले नाही मग प्रयत्न करा ना मार्ग जे होईल ते होईल काय होईल मरण येईल ते येऊ द्या ना कारण हा मार्ग असा आहे की ह्या मार्गावर गेल्यामुळे काहीही आपलं वाया जात नाही मृत्यू आला तरी हे स्वीकारा कारण तुम्ही जे केलेलं आहे ते तुमच्यासोबत राहणार तुमच्या भविष्य भविष्यामध्ये पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला साथ देणार आध्यात्मिक मार्गावर जायला लोक घाबरतात त्यांना वाटते की संसाराचा मार्ग म्हणजे फार सोपा आहे त्यांना हे कळत नाही की हा मार्गसुद्धा तेवढाच कठीण आहे पण सगळे लोक याच मार्गाने जातात म्हणून त्यांना वाटतं की आपण याच मार्गाने गेलो पाहिजे कारण थोडा त्रास कमी आहे पण एकदा संसारामध्ये शिरल्यानंतर मग त्यांना कळते की हा मार्ग तर त्यापेक्षाही अवघड आहे आपल्याला वाटलं होतं की हा मार्ग सोपा आहे पण हा तेवढा सोपा नाही दुःखच दुःख जीवनामध्ये आहे सुखाच्या आशेनं आपण संसारात गेलो पण सुख पाहता जवा एवढे दुःख पर्वता एवढे पण दुःखाचे डोंगरच कोसळले आपल्यावर म्हणजे तो मार्ग आहे कठीण नक्कीच कठीण आहे मांगल्याकडे जाणारा मार्ग भगवंताकडे जाणारा मार्ग कठीण आहेच पण तो कठीण मार्ग चालण्याची हिंमत आपल्यामध्ये पाहिजे आपल्या मनामध्ये प्रचंड इच्छाशक्ती पाहिजे मी मेलो तरी चालेल पण मी याच जन्मात माझ्या जीवनात ध्येय प्राप्त करून घेईल कारण मनुष्यजन्मामध्येच ह्या मार्गावर आपण जाऊ शकतो मांगल्याच्या मार्गावर कोणताही पशु पक्षी जाऊ शकत नाही कोणीही चांगलं होऊ शकत नाही मनुष्य कितीही वाईट असेल त्यानं कितीही पापं केलेली असेल पण त्यानं जर ठरवलं की हे सगळं सोडून द्यायचं आणि आता चांगल्या मार्गाने जायचं तर तो जाऊ शकतो तो आपल्या जीवनाचं ध्येय प्राप्त करून घेऊ शकतो कारण हे मनुष्यजन्मामध्ये शक्य आहे मार्ग कठीण आहे मार्ग कठीण आहे म्हणून हिंमत सोडू नका काय होईल आपण नाही जाऊ शकू ना ठीक आहे कमीत कमी अर्धांतर तर जाऊ आपल्याला एक हजार किलोमीटर जायचं आहे कमीत कमी पाचशे किलोमीटर तर आपण जाऊ ना तेवढीच आपली प्रगती झाली मार्गावर तेवढंच आपण पुढे गेलेलो आहे आता मागे येणार नाही तिथून पुढेच जाणार म्हणजे हे आपण मनामध्ये ठेवायला पाहिजे की या मार्गावर अपयश नावाची गोष्ट नाहीच कारण मार्ग कठीण आहे आणि अपयश आलं तरी ते यशच आहे पन्नास टक्के यश आहे पंचवीस टक्के यश आहे पंच्याहत्तर टक्के यश आहे तुम्हाला शंभर टक्के यश आलं नसेल म्हणून मुडीच हाताश होऊ नका तुम्ही जे काही कमावलं ते तुमचं यश आहे तुम्ही तिथून प्रवास सुरू करणार आहे पुढे म्हणून मांगल्याकडे जाणारा मार्ग निसर्ड्या कड्यासारखा आहे स्वाजी म्हणतात बरेच कोसळतात जे जे जातात ते सगळेच काही वर जाऊन पोहोचू शकत नाही कड्यावर म्हणजे बरेच कोसळतात काही प्राण पण गमावतात काही ना इंजुरी पण होते म्हणून काही ते जाण्याचं सोडत नाही ते हिंमत ठेवतातच तर अध्यात्म मार्गावर पाऊल ठेवायचं असेल तर पहिले मनामध्ये जोर पाहिजे अरे मला कसं जमेल हे सगळे माझे आहे यांना कोण बघेल आणि मग माझं काय होईल मला तर यश आलं नाही तर काय होईल असे सगळे निगेटिव्ह विचार सोडून द्या जे होईल ते होईल काय होईल मरण येईल मग संसारामध्ये मरण्यापेक्षा अध्यात्म मार्गावर प्रयत्न करता करता मरणं केव्हाही चांगलंच आहे ना पण लोक तेवढं साहस करत नाही आणि ते त्यांचा आध्यात्मिक प्रवासच सुरू करत नाही मग ते पुढे जाणार कसे कित्येकाने कोसाळवे यात मुळीच नाही अनेकांना या मार्गावरून जाण्यात यश येते हीच खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे इथे सामाजिक काय म्हणतात जे की जे कोसळतात त्यांच्याकडे बघू नका शंभरपैकी दहा व्यक्तींना यश मिळते ते बघा आणि ते दहा व्यक्ती यशस्वी झाले हाच विचार नेहमी मनामध्ये ठेवा की त्या दहामध्येच तुमचा नंबर लागणार आहे तुम्ही काय नव्वद लोकांचा विचार करू नका आणि तुम्ही कोसळले तरी हरकत नाही पण आपण त्या पहिल्या दहामध्ये येणार आहोत हा मनामध्ये नेहमी आपण विश्वास ठेवला पाहिजे याला मत नाही की पॉझिटिव्ह थिंकिंग सकारात्मक विचार करा की बाकीचे नाही पोचले म्हणजे मी पोचणार नाही असं नाही आहे बाकीचे नसेल पोचले पण मी नक्की पोचणारच असा विचार मनामध्ये आपण बाळगला पाहिजे अनेकांना या मार्गावरून जाण्यात यश ये येते हीच ये खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे जे किती आश्चर्याची गोष्ट आहे की हजारो लोकं प्रयत्न करतात पण त्यामध्ये काही लोक का भगवंताचा लाभ करून घेतात आपलं जीवन धन्य करतात हे आश्चर्य नाही का एवढा कठीण मार्ग आहे पण त्यांनी साहस करून या मार्गावर पाऊल ठेवलं आणि शेवटी ते याच जन्मामध्ये दे ध्येयापर्यंत पोहोचले आपण का पोचत नाही कारण आपले प्रयत्न कमी पडतात ह्या मार्गावर चालण्यासाठी बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागतात गुरुकडून शिकाव्या लागतात शासनामधून शिकाव्या लागतात थोडं सावध राहावं लागतं ह्या जगामधले जे टेम्पटेशन आहे अट्रॅक्शन आहे ते सोडावे लागतात म्हणजे सावधगिरी बाळगली आणि आपण जर या मार्गावर चाललो लोकांचं मार्गदर्शन घेतलं तर आपण पण जाऊ शकू ना पण आपण निष्काळजी करतो तेवढे प्रयत्न करत नाही इतर जेवढे प्रयत्न करतात तेवढे आपण प्रयत्न करत नाही एखादी कॉम्पिटिशन आहे तेव्हा लोक बघा दहा दहा मैल धावतात आता दहा मैल पोलीस भरती आहे किंवा कोणती भरती आहे तर पाच पाच दहा दहा मैल धावतात आता ते सगळेच काही पोचतच नाही काही मध्येच पडतात काही थांबतात सगळे जाऊ शकत नाही पण त्यामधले काही सिलेक्ट होतात काही लोक जातातच म्हणजे जरी कॉम्पिटिशन आहे जरी आपण जाऊन पोचणार नाही माहिती आहे तरी प्रयत्न तर करतात ना आता जर पैसे कमावण्यासाठी आपण एवढे प्रयत्न करतो जरी आपल्याला यश येत नाही तरी प्रयत्न करतो ना मग ह्या अध्यात्म मार्गाकडे मंग मांगल्याच्या मार्गाकडे जाण्यासाठी का प्रयत्न करू नये आता हे तर लाखो लोक परीक्षेला बसतात त्या लाखोमधले काही हजार लोक सिलेक्ट होतात इथे जरी कठीण आहे पण यश आहे आणि काही लोकांनी ते यश मिळवून दाखवलेलं आहे आपल्या डोळ्यासमोर उदाहरणं आहेत संत आहे महापुरुष आहे योगी आहे विवेकानंद आहे रामकृष्ण हे सगळे आहे रमण महर्षी आहे तुकाराम महाराज यांनी दाखवून दिलेलं आहे की बाबा यश मिळते तुम्ही असं म्हणू नका की काहीच मिळणार नाही हेही गेलं आणि तेही गेलं असं कधी होणार नाही तुम्ही जे काही केलं त्या कर्माचं फळ तुम्हाला मिळणारच पहिले विश्वास तर ठेवा जर तुम्ही विश्वासच ठेवला नाही आणि तुम्ही म्हटलं की नाही या मार्गावर काही हाती लागणार नाही मग हेही गेलं आणि तेही गेलं मग कशाला सुरुवात करायची तर मात्र होणार नाही पहिले मनामध्ये दृढ विश्वास पाहिजे की मी माझ्या जीवनात ध्येय प्राप्त करून घेणारच आणि जरी मला त्यामध्ये अपयश आलं तरी हरकत नाही मी प्रयत्न केले यामध्येच मला आनंद आहे मी इतरांपेक्षा बरीच काही प्रगती करून घेतलेली आहे इतरांनी मार्गावर पाऊल ठेवण्याचं थे साहससुद्धा केलं नाही मी प्रवास तर सुरू केलेला आहे यामध्येच माझी बहादुरी आहे म्हणून सवाजी म्हणतात की के हे केवढं आश्चर्य आहे की त्यामधले अनेक जरी कोसळले तरी काही लोक तरी ध्येयापर्यंत पोचतात ना हेच आश्चर्य आहे कारण जे ध्येयापर्यंत पोचतात त्यांची जीवनं कशी असतात बघा त्यांना जीवन पवित्र जीवन जगावं लागतं त्यावरून त्याचं चरित्र निर्माण होतं आणि त्या चरित्र बलावर जरी त्यांना यश आलं नाही तरी ते जीवनामध्ये महान होतात असं नाही की त्यांना ईश्वरलाभच व्हायला पाहिजे पण ते महान संत होतात म्हणून समाज म्हणतात या मार्गात हजारो प्रमाद होतील होतील ना चुका कारण मार्ग कठीण आहे आपल्याला माहीत नाही कसं जायचं तेव्हा आपण चुका करू कधी गड्ड्यात पडू पुन्हा उठू जे प्रमाद होतील कारण मार्ग तेवढा सोपा नाही आणि कधीकधी रस्ता पण सापडत नाही तुम्ही जर गंगोत्रीपासून गोमुखला गेले तुम्हाला रस्ता मिळत नाही सगळं बर्फच बर्फ आहे कुठे जायचं कळत नाही म्हणजे कधीकधी रस्ता पण सापडणं कठीण जातं एवढा कठीण असतो तरी लोक गोमुखला जातातच ना तर पंधरा जातातच ना सोडून देत नाही ते त्यांना रस्ता तयार करावा लागतो त्यांना हाती काठी घ्यावी लागते त्या बर्फामधून जावं लागते तर एवढी मेहनत करून ते, ते गोमुखला जातातच असे काही लोक का असतात म्हणून स्वामीजी म्हणतात की मार्गात अनेकदा प्रमाद होतील हजारो प्रमाद होतील तुम्ही बरेचदा पडाल घसरून पडाल पाय घसरेल हे होईल स्वाभाविक आहे कारण मार्ग अवघड आहे पण त्याची तमा बाळगू नका अनेकदा ठेच लागेल पहाडाचा मार्ग आहे दगड धोंडे आहे ठेच लागेल तुम्ही पडाल ऑक्सिजन कमी होईल बरेच प्रॉब्लेम होईल कधी तुमची चूक होईल तुम्ही, हो तुम्ही लोकांना सोडून दुसऱ्याच मार्गाने गेले तर हे सगळे प्रमाद होतील परंतु यातूनच चारित्र्य ताऊन सुलाखून निघते पण ह्या सगळ्या चुकांमधून ह्या प्रयत्नांमधूनच आपलं चारित्र्य घडत असते म्हणजे चांगल्या मार्गावर जाण्यासाठी आपण निघालेलो आहे त्यामध्ये आपल्याला अनेक अडचणी येत आहे मार्ग कठीण आहे पण तो आपण मार्ग सोडत नाही चांगल्याचा मार्ग सोडत नाही कितीही मार्ग तडथडे आले तरी आपण त्या मार्गावरच चालतो लोकांनी कितीही आपल्याला निराश करण्याचा प्रयत्न केला तरी आपण हताश होत नाही निराश होत नाही आणि पुढे पुढे जात राहतो आणि एक दिवस आपण आपल्या देहापर्यंत पोहोचतोच आणि हजारो जन्म लागली तरी काळजी कसली आहे भगवान बुद्धांना पाचशे जन्म लागले तेव्हा त्यांना निर्वाण प्राप्त झालं त्याने सगळ्या पाचशे जन्मातल्या गोष्टी लिहून ठेवल्या जाचक कथा म्हणजे असं नाही की एका जन्मामध्येच आपल्याला यश मिळेल एका जन्मात आपण मुक्त होऊन जाऊ पण तयारी पाहिजे की मला हजारो जन्म जरी घ्यावे लागले तरी मी चांगल्या मार्गापासून कधीही चूत होणार नाही मी चांगला मार्ग कधीही सोडणार नाही मी चांगल्या प्रकारचं जीवन जगेल मी एक चारित्र्यवान माणूस होईल आणि त्यामधूनच तुम्ही संत होणार आहे जीवनामध्ये नीतिमत्ता पाहिजे नैतिकता पाहिजे आध्यात्मिकता पाहिजे ह्या गोष्टी जर तुमच्यामध्ये असेल तर यामधून तुमचं चारित्र्य गठन होईल जे तुम्हाला कितीतरी अनुभव येतील तुम्हाला कितीतरी आघात सोसावे लागतील आणि त्यामधून तुमचं खरं चारित्र्य निर्माण होईल तुमच्या मनाचा विश्वास वाढेल भगवंतावरची भक्ती वाढेल आणि तुम्ही तुमच्या मार्गाने पुढे जात राहाल तुमच्या मनावर चांगले संस्कार घडतील आणि हे चांगले संस्कार तुम्हाला कधीही वाईट मार्गाने जाऊ देणार नाही या जन्मामध्ये जरी यश आलं नाही तर पुढच्या जन्मात तुम्हाला यश येईल कारण तुमचे संस्कार तुम्हाला मदत करतील हे तुमचे चांगले संस्कार तुम्हाला पुढे घेऊन जातील म्हणून चारित्र्यवान मनुष्य होणं ही पहिली पायरी आहे जर तुम्हाला यश मिळालं नाही तरी हरकत नाही पण तुम्ही चारित्र्यवान मनुष्य बनले तुम्ही चांगल्या मार्गावर जाण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला त्या चुका केल्या पण त्याबाजून शिकून तुम्ही पुन्हा पुढे पुढे जात राहिले हीच तुमची कमाई आहे हेच तुमचं यश आहे हे नेहमी लक्षात ठेवा तर जे लोक हेच नेहमी लक्षात ठेवतात आणि कधीही आपल्या मार्गापासून ढळत नाही आणि आपलं चारित्र्य निर्माण करतात आणि उच्च मार्ग जीवनामध्ये स्वीकारतात त्यांचा कधीच विनाश होत नाही त्यांना जेवढं काही यश मिळालं ते त्यांचं कायमचं यश असतं ते यश कुणीही नष्ट करू शकत नाही हे भौतिक यश काय आज आहे उद्या नाही हे जाऊ शकते पण आध्यात्मिक मार्गावर तुम्ही जी काही कमाई केलेली आहे तीच नेहमी तुमच्यासोबत राहते म्हणून जरी तुमच्या मार्गामध्ये मा अडथळे आले दमी तुम्ही मार्गामध्ये जरी चुका केल्या तुमच्या हातून प्रमाद झाले तुम्हाला ठोकरा खाव्या लागल्या तरी हरकत नाही पण मात्र मार्ग सोडू नका मार्गावर चालत राहा आणि बघा तुम्ही चालत राहिलात तर एक दिवस तुम्ही जाऊन पोचालच एकदा स्वामीजी हिमालयावर चाललेले होते आता चढताना बऱ्याच पायऱ्या चढले आणि एक संन्याशी तिथे पायरीवर बसला आणि मला की नाही आता मी जाऊ शकत नाही आता माझ्याकडून एक पाऊल चालणं होत नाही तेव्हा स्वामीजी म्हणाले आणि ते अमरनाथची गोष्ट आहे तेव्हा स्वामीजी त्या संन्याशाला म्हणाले अरे बाबा तू का बसला मागे बघ तर मागे बघितलं मागे बघ हजारो पायऱ्या आहेत या हजारो पायऱ्या तुझ्या पाया खालूनच गेलेल्या आहेत या तूच पार पाडलेल्या आहेत आता समोर बघ आता एवढ्या पायऱ्या जर तू येऊ शकला तर समोरच्या थोड्या पायऱ्या तू कसा काय जाऊ शकणार नाही स्वामीजींनी त्याला प्रेरणा दिली आणि त्याला मदत केली आणि शेवटी त्याला हात धरून वर घेऊन गेले म्हणजे आपल्याला मदत करायला लोकं तयार असतात आपण हताश होऊ नये हे लोक आपल्याला मार्गावर प्रेरणा देतात आणि मग आपण त्यांच्या मदतीनं गुरुच्या मदतीनं अशा साधकांच्या मदतीनं आपण पण आपल्या मार्गावर पुढे पुढे जात राहतो म्हणून तिथेही संकट आली कितीही आपल्या अजून चुका झाल्या तरी न घाबरता मार्गावर पुढे पुढे जात राहा मार्ग जरी कठीण आहे एकदम कड कडा आहे निमुळता कडा आहे निसरडा कडा आहे तरी तुम्ही प्रय प्रयत्न करा प्रयत्न सोडू नका विश्वास ठेवा आजने उद्या तुम्ही यशापर्यंत पोहोचणारच हे स्वामीजी आपल्याला या संदेशाद्वारे सांगत आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंताला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओ सर्वे भवनो सुखिना सर्वे संतो सर्वे भद्राने पश्यतो मा कर्षे दुःख वाग् भवेत् मा कश्चे दुःख वाग् भवेत् ॐ शान्ति 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 हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु